पूर्ववत साखर कारखान्यांचे गळीत हंगाम येणाऱ्या एक 8 दिवसांमध्ये आता सुरू होत आहे। गेल्या वर्षीच्या गळीत हंगामांची एफआरपीची रक्कम पूर्णपणे दिल्याशिवाय नवीन गळीत हंगाम सुरू करता येत नाही, हा केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा नियम आहे। एफआरपी देण्यासाठी सर्व साखर कारखाने बांधील आहेत आणि सर्व साखर कारखान्यांनी एफआरपी देण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। पण त्याच्यामध्ये केंद्र सरकारने ज्याप्रमाणे एफआरपीचा कायदा केलेला आहे त्याप्रमाणे केंद्राकडून जे साखर कारखान्यांचे गेल्या 2 वर्षापासूनच येणं आहे, आम्ही अनुदान मागत नाही, नवीन सवलत मागत नाही कारखानदार। मी आता बोलताना राज्याचा राज्यमंत्री म्हणून बोलण्यापेक्षा सहकारी साखर उद्योगातला एक प्रतिनिधी म्हणून बोलतोय। गेली 37 वर्ष मी सहकारी तत्वावरचा एक कारखाना चालवतोय, त्यामुळे जसं एफआरपी देणं बंधनकारक आहे तसं केंद्राला सुद्धा केंद्र सरकारकडून राज्यातल्या कारखान्यांना जे देणं आहे ते सुद्धा देणं बंधनकारक आहे। 2 वर्ष 2018-19 पासून हे पैसे तसं पाहिलं तर राज्यातल्या सहकारी आणि खाजगी कारखान्यांची 2 प्रकारचे येणार आहे। जी साखर निर्यात केली एक्सपोर्ट केली त्या साखरेला एक्सपोर्ट अनुदान देण्याचं केंद्र सरकारनं शासन आदेश काढलेला आहे, त्याचे पैसे 2 वर्ष जे आदेश केंद्राने काढले त्याचे पैसे दिलेले नाही। जे बफर स्टॉक केले होते बाजारामधले साखरेचे दर नियंत्रित राहावेत म्हणून बफर स्टॉकची योजना आली होती, त्या बफर स्टॉकची सुद्धा सबसिडी व्याजाचा परतावा हा सुद्धा त्या ठिकाणी 2 वर्षातला दिलेला नाही। मी ढोबळ मनानं सहकारी साखर कारखान्यांची आकडेवारी काढलेली आहे, 750 ते 800 कोटी रुपये हे केंद्र सरकारकडनं राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना येणार आहे आणि खाजगी कारखाने सुद्धा जवळपास तेवढ्याच प्रमाणात आहेत। दोन्ही मिळून जर विचार केला राज्यातल्या खाजगी आणि सहकारी कारखान्यांचा तर 1400 ते 1500 कोटी रुपये हे केंद्राकडनं 2 वर्षापासून कारखान्यांना येणं बाकी आहे। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजून आहे म्हणून सातत्यानं सांगते, इतर सगळ्या बाजूला ठेवू पण शेतकऱ्याला अडचणी देऊ देणार नाही हे एका बाजूला केंद्र सरकार सांगते। आणि असं असताना महाराष्ट्रातल्या या शेतकऱ्यांचे एफआरपी देण्यासाठी जे कारखान्यांना पैसे लागतात ते हक्काचे पैसे सुद्धा केंद्र सरकार देत नाही, तर याच्या बाबतीत सर्व राज्यातल्या साखर कारखान्यांनी व्यक्तिगत प्रयत्न करून आपापल्या स्तरावर नॅशनल फेडरेशनकडे प्रयत्न केलेत, केंद्र सरकारच्या अन्न पुरवठा मंत्र्याकडे, फूड सिव्हिल सप्लाय मिनिस्टरकडे प्रयत्न केलेत। आता या बाबतीत मी स्वतः कालच राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र दिलेलं आहे की अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारनं आपलं देणं बाकी आहे, सातत्यानं राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे की केंद्राकडचे सगळे पैसे आले पाहिजेत। एका बाजूला जीएसटीचे पैसे राज्याच्या हक्काचे केंद्र देत नाही, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचे हे पैसे द्यायचे, ते शेतकऱ्याचे पैसे देणं आहे केंद्र सरकार नियमानं देणं आहे ते पैसे देत नाही, आणि त्यामुळे केंद्राची भूमिका या बाबतीतली निश्चितपणानं त्यांनी बदलली पाहिजे आणि तात्काळ हे पैसे गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी जे शेतकऱ्याचे हक्काचे आहेत ते पैसे केंद्राने दिले पाहिजेत। यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारला विशेष विनंती करावी, अशी मागणी अशी विनंती राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे। सरकारने याच्या अगोदर अनेक वेळा प्रेझेंटेशन केंद्राकडे दिलेलं आहे, ज्या ज्यावेळी केंद्राच्या वरिष्ठ अधिकारी स्तरावरची राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका होतात तेव्हा सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी, वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी, अन्न नागरी पुरवठा केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर सातत्यानं फॉलोअप केलेला आहे। आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की आता जे अधिवेशन झालं दिल्लीचं त्या पुरवणी मागण्यांमध्ये काही तरतूद केली जाईल याच्यासाठी आणि त्यातनं तुमचे पैसे देऊ, पण अधिवेशन होऊन 15 दिवस झाले परंतु अजून सुद्धा पैसे देण्याचं नाव केंद्र सरकार काढत नाही, त्याच्या पाठीमागं काय कारण आहे आम्हाला माहित नाही। पण आपण जाहीरपणानं बघतोय केंद्र सरकार, केंद्राचे मंत्री सातत्यानं सांगतायत शेतकऱ्याला अडचणी देऊ देणार नाही, शेतकऱ्याला लागेल ती मदत करू। मग हे जे पैसे आम्ही, मी मगाचपासून सांगतोय, आम्ही अनुदान मागत नाही, आम्ही सवलत मागत नाही, आम्ही वेगळं ज्यादा काय द्या म्हणत नाही। तुम्ही जे जीआर काढले तुम्ही 2 वर्षापूर्वी जे द्यायचं मान्य केले, साधं उदाहरण आहे, हे जवळपास आता आमचे सहकारी साखर कारखान्यांचे 800 कोटी रुपये येणार, 12% बाजारातल्या दरानं व्याज जर काढलं 12/96 जवळपास 101 कोटी रुपये सगळे कारखाने मिळून वर्षाला नुसतं व्याज भरताय, त्याच्यावरचं 2 वर्षाचं 200 कोटी रुपये व्याज झालं, म्हणजे नियमित मिळणारे 850 कोटी रुपये ने 200 कोटी, 1000 कोटी रुपये केंद्राने दिले पाहिजेत। पण केंद्राचा खूप थंड प्रतिसाद मिळतोय,
त्यामुळे या बाबतीत आता आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे. निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री वरच्या स्तरावरती केंद्राचा हा प्रयत्न करतील, पण शेवटी प्रयत्न करणं राज्याच्या हातात आहे. देणं हे केंद्राचे पैसे, त्यामुळे केंद्रानं गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी हे पैसे दिलेच पाहिजेत असं सहकारी साखर कारखानदारांचं मत आहे. मी सांगतो, मगाशी मी उल्लेख केला 80% कारखान्यांनी कर्ज काढलं. शेवटी आम्ही शेतकऱ्याचेच प्रतिनिधी आहेत, आम्हाला शेतकऱ्याची अडचण माहिती आहे की त्याला उसाचे पैसे हे किमान कारखाना बंद झाल्यानंतर महिन्या 2 महिन्याच्या मिळाले पाहिजे. राज्याचं जे देणं होतं ते राज्यानं दिलं, पण केंद्राचं जो देणं आहे ते केंद्र देत नाही म्हटल्यावर आम्ही आता कर्ज काढलेली आहे. आणि मला हे सांगायचं आहे आता की व्यापारपी देशासाठी कारखाना सुरू करायच्या अगोदर आम्ही कर्ज काढले, आमचं कर्ज काढण्याच्या मर्यादा संपल्यात आता. त्यामुळे आता इथून पुढे कारखाने सुरू करताना दैनंदिन खर्चासाठी उसाचं गाळप करून त्याचं साखरेत रुपांतर करण्यासाठी जे पैसे लागणार आहेत ते कर्ज उचलण्याच्या मर्यादा सुद्धा आमच्या संपलेल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत हे पैसे केंद्र देत नाही तोपर्यंत पुढे कारखाने चालवणं सुद्धा सहकारी आणि खासगी कारखानदारांना अडचणीच होणार आहे. हवं असं मला वाटतंय. मी जेव्हा आता मुंबईला जाईल तेव्हा मी माननीय सीएम साहेबांशी, डीसीएम साहेबांशी याच्यावर चर्चा करेन आणि जे काही सहकारातले मंत्रिमंडळातले सहकारी कारखानदाराशी संबंधित प्रतिनिधी आहेत, विधिमंडळातले काही प्रतिनिधी आहेत, असं सगळ्यांना घेऊन एक डेलिगेशन जर माननीय पंतप्रधान महोदयांना भेटायसाठी गेलं. पण आपण बघतो ह्या लॉकडाऊनच्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल भेट माननीय पंतप्रधानांची मिळणं अवघड आहे. पण अगदी झूमवर किंवा व्हीसीवरती जरी सगळं शिष्टमंडळ मुंबईमध्ये बसलं आणि माननीय पंतप्रधानांनी दिल्लीतनं वेळ दिला तर हा विषय त्यांच्याकडे आम्हाला मांडता येईल, तोही प्रयत्न शासनाच्या वतीनं आम्ही केंद्र स्तरावरती करू. शेतकऱ्याची अडचण कारखानदारांनी कर्ज काढून दूर केलेली आहे, पण मी मगाशी म्हणलं तसं आता कर्ज काढायच्या मर्यादा आमच्या संपलेल्या आहेत. आता जेव्हा ऊस येणार आहे तो आम्ही गाळणार आहे आणि त्याचा पहिला हप्ता जेव्हा 15 दिवसाच्या आत आम्हाला द्यायचा आहे तेव्हा कर्ज उचलायची मर्यादा जर संपली असेल आणि ते एफआरपी प्रमाणे पैसे देणं जर बँक उचलच देणार नसेल तर शेवटी मग शेतकऱ्याला सुद्धा ह्याची झळ पोचणार आहेच अप्रत्यक्षरित्या. त्यामुळे म्हणून आमचं म्हणणं आहे की केंद्र सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे म्हणतंय, शेतकऱ्याला अडचणीत येऊ देणार नाही म्हणतंय, तर ती कृती करावी केंद्र सरकारनं. तुम्ही आमचं जे देणं लागतंय शेतकऱ्याचं ते तात्काळ द्यावं एवढंच आमचं म्हणणं. महाराष्ट्रातल्या खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना गेल्या 2 वर्षापासून बफर स्टॉक सबसिडी आणि एक्सपोर्ट सबसिडीची मोठ्या प्रमाणामध्ये पैसे येणार आणि ते येणं असल्यामुळं गळीत हंगाम सुरू करण्यासाठी एफआरपी द्यायला कारखान्यांना अडचण झाली आहे. तर ऑलरेडी बहुतांशी 80% कारखान्यांनी बाजारातनं कर्ज उचलून ही एफआरपी दिलेली आहे, तरी सुद्धा केंद्र सरकार अजून त्याचे पैसे देत नाही, तर तो विषय आहे.